कोरेगाव तालुका शिवसेना व जय मल्हार क्रांती संघटनेने केले रस्त्यावर वृक्षारोपण. हा सातारा ते शिरूर वाया पंजाब राजस्थान हरियाणा इथे जाणारा हा रस्ता गेल्या 5 वर्षापासून या रस्त्यावर फक्त खडी आणि मुरुम टाकण्याचं काम झालं. गेल्या महिन्यामध्ये मी स्वतः माझ्या ट्रॉलीने या रस्त्यावरील 3 ते 4 ठिकाणचे खड्डे जे जास्त घातक होते ते मुजवण्याचं काम केलं, परंतु ते ही डागडुजी जास्त दिवस चालत नाही. मी शिवसैनिक असून सुद्धा मी या शासनाला जाहीर आवाहन करू इच्छितो की जर आपण हा रस्ता वेळेत केला नाही तर आम्हाला शिवसेना स्टाईलने हा या रस्त्यासाठी रस्त्यावर उतरावे लागेल. पहिल्यापासून या रस्त्यासाठी जो निधी कॉन्ट्रॅक्टर नेमला गेला त्या कॉन्ट्रॅक्टरनं आत इथून पुढचं कामच केलेलं नाही आणि हा रस्ता मृत्यूचा सापळा झालेला आहे. दररोज किमान एक तरी अपघात होतो, आठवड्यातून 3 ते 4 वेळा अशा घटना घडतात की ते त्या कुटुंबाची वाट लागती संपूर्णपणे या रस्त्याच्या कामामुळे. आणि गुडघे एवढे खड्डे असताना सुद्धा जर शासनाकडे लक्ष देत नसेल तर आम्हाला आमच्या पद्धतीनं आंदोलन आणि मार्ग स्वीकारावे लागेल. हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग झालेला असून या रस्त्यावर बेंगलोरला सातारला जाणारे किंवा इथून दिल्लीला जाणारे वाहनं याच रोडवरून जातात. पुण्याला जायला सगळ्यात सोपा आणि चांगला मार्ग असलेला हा रस्ता शासनाच्या दुर्लक्षामुळे इतका खराब झालेला आहे की त्यामुळे जनतेचं आणि नागरिकांचं नुकसान होतं आहे. शासनाने याची त्वरित दखल घ्यावी आणि या रस्त्याचं त्वरित काम चालू करावं, अन्यथा आम्हाला पुढचा मार्ग स्वीकारावा लागेल. आदरकी फटा ते लोणंद या रस्त्याची भीषण अवस्था दुरावस्था झालेली आपण सगळ्यांनी पाहताय, कारण आज या भागातील लोणंद हे ठिकाण अतिशय औद्योगिक आहे आणि वाटर स्टेशन किंवा सातारावरून जाणारा हा राज्य महामार्ग आहे. तर राज्य महामार्ग असल्या कारणानं जर या रस्त्याची दुरावस्था जर आज बघितली तर रोज एक अपघात या रस्त्यातनं घडतोय. आज कमरे एवढे गुडघे एवढे खड्डे या ठिकाणी आज पडलेले दिसताना आम्हाला बघतोय आम्ही. तर आज निश्चितच आमचा क्रोध अनावर झालाय आणि आज शिवसेना महाराष्ट्र वाहतूक सेना समस्त जे ह्या भागातील ग्रामस्थ असतील आम्ही आज ठरवलं की आज या सरकारने जो कॉन्ट्रॅक्टर दिलाय त्या कॉन्ट्रॅक्टरनं सातारा टू वाठार या ठिकाणचा रस्ता त्वरित केला, त्यासाठी सुद्धा आम्हाला वेगळे पर्याय करावे लागले. त्या अनुषंगानं त्यांनी इतके कॉन्ट्रॅक्टर देऊन सुद्धा निधी देऊन सुद्धा हा रस्ता का बंद ठेवला याचा आम्हाला त्यांनी जाब द्यावा. नागरिकांची काय हळसांड लावली याचा त्यांनी आम्हाला जाब दिला पाहिजे. का आपण जर लवकरात लवकर हा जर रस्ता केला नाही तर निश्चितच ह्याला वेगळा पर्याय येईल, वेगळा अगदी विरोध होईल, अतिशय विरोध होईल हे जाणून घ्यावं. शिवसेना आपल्या वतीनं अतिशय चांगलं काम करते, समाजसेवा काम करते, समाजकारण पहिलं राजकारण नंतर. पण राज्य सरकार जरी शिवसेनेचं असेल त्यांनी हिथं कॉन्ट्रॅक्टर जो दिलेला आहे त्यानं लवकरात लवकर हे काम जर चालू केलं नाही तर आम्ही निश्चितच आमच्या शिवसेना स्टाईलनं त्यांना उत्तर देऊ.